पुणे पिंपरी चिंचवड या भागातलेच सगळे छपरी काय आहेत, पुणे पोलिसांना काय इंटरेस्ट आहे असं इन्फ्लुएन्सरवरती ऍक्शन घ्यायला? पोलीस विदाउट हेल्मेट अशी कान खाली वाजवायची वाटते ना, अचानक मध्ये आलं, मी म्हटलं गेलो आता मी तर नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, थंडरन रोडच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? बस मजेतच राहा आणि सर्व ट्रॅफिक रूल तेवढे फॉलो करा. माकड फोनवरती होतं स्कूटी चालवत चालवत, पण जास्त काय एक्सपेक्टेशन नाही, फक्त ट्रॅफिक रूल तेवढे फॉलो करा आणि आपल्या व्हिडिओजमध्ये कधी येऊ नका. ॲज अ सबस्क्रायबर म्हणून या, पण ट्रॅफिक रूल ब्रेक करताना कधी येऊ नका जर तुम्ही नवीन द्यायचे असाल तर. होप सो यू गेट इट. कळलं का काय इंस्टाग्रामवरचे छपरी रील स्टार आहेत, म्हणजे 50,000 1,00,000 फॉलोअर्स आहेत, पण कंटेंट काय? छपरी छपरी कंटेंट, नुसती शिविका. कळलं का बे? कळलं का? अरे हे काय कंटेंट आहे, मला कंटेंट बोलणार तुम्ही? आणि प्रोफाईलमध्ये काय? ॲक्टर ॲक्ट्रेस? कोणत्या अँगलने ॲक्टर आहात तुम्ही? DM फॉर कोलॅबरेशन? 10,000, 15,000, 20,000, 50,000 झाले नाही की झाले रे स्टार झाले? आणि जास्त करून मला कळत नाही हे पुणे पिंपरी चिंचवड या भागातलेच सगळे छपरी काय आहेत, बाकीचे पण जिल्हे आहेत तिकडे नाही छपरी, पण जास्त करून पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोनच भागातले छपरी आहेत जास्त का? जर मला कमेंट करून नक्की सांगा. हे माझं पर्सनल मत आहे, कदाचित मुंबईमध्ये सगळ्यात जास्त छपरी रील स्टार असतील. छपरी रील स्टार मी चांगल्या कंटेंटबद्दल नाही बोलत आहे, मी छपरी कंटेंटबद्दल बोलत आहे, एवढं लक्षात घ्या. त्यातल्या त्यात जे ट्रॅफिक रूल पण ब्रेक करणारे आहेत, जसं माधुरी समथिंग आहे काहीतरी नाव आठवत नाही मला प्रोफाईलचं आता, नुसती स्टंट मारते नुसते स्टंट मारते. अरे पडलीच ना एखाद्या वेळी तोंडावर पडशील ग, हेल्मेट घाल शेमडी कुठची. आणि मला ना माहिती पुणे पोलिसांना काय इंटरेस्ट आहे असं इन्फ्लुएन्सरवरती ॲक्शन घ्यायला. साध्या रिक्षावाला किंवा बाईकवाल्याचे फोटो किंवा व्हिडिओ पाठवा, लगेच चलन देतात. पुणे असे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर ज्यांचे लाखो सबस्क्रायबर लाखो फॉलोअर्स आहेत, त्यांचे जर मी ट्विट करतोय तर साला चलन बिलन तर लांबची गोष्ट, रिप्लाय पण देत नाहीत की तुमची केस ट्रान्सफर केली अशा अशा ठिकाणी. कमाल आहे बाबा, म्हणजे ह्याचा अर्थ असा की पोलिसांच्या मते पण ट्विटर टीमच्या मते पण ट्रॅफिक रूल जे आहेत ते सर्वसामान्य माणसांसाठी आहेत, आणि फक्त सर्वसामान्य माणसांना चलन पाठवतो. एखादा जर सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल, मग तो मुंबईकर निखिल असू दे नाही तर दुसरा कोणतरी छपरी असू दे, त्यांचे आम्ही चलन बिलन हा प्रकार करत नाही, त्यांच्यावरती ॲक्शन आम्ही घेत नाही. सो बाईकवाले किंवा रिक्षावाले अशा लोकांचे तुम्ही ट्विट करावे, त्यांच्यावरती आम्ही नक्कीच ॲक्शन घेतो, त्यांचे लगेच चलन करतो. पण जे फेमस पर्सनॅलिटी आहेत त्यांच्यावरती आम्ही ॲक्शन घेत नाही, त्यांनी काही केलं गु खाल्ला तरी चालतो. इन शॉर्ट त्याला काय बोलायचं आता, MH 47 V 4699 देवा परमेश्वरा कधी अक्कल येणार लोकांना काही थोडेसे पैसे वाचवण्यासाठी काय काय करतील लोक सांगतायत नाही. पोलीस विदाउट हेल्मेट कधी अक्कल येणार आपल्याला देवालाच माहिती. बरं ठीक आहे, इंटरनल सिटीमध्ये असतील ही लोक तर ठीक आहे, पण आता हे जाणार आहेत हायवेला, ते दाखवतो तुम्हाला.
MH46BX3449 चालले ते आता हायवेला. ॲटलिस्ट हायवेला तरी हेल्मेट वापरा, ॲटलिस्ट हायवेला. हे नालायक लोक आहेत ना, किती नालायक बघा. आय हेट सच रॉंग साईड ड्रायव्हिंग रायडर्स. कुत्रे गुच्छे. त्यात आणि तो विदाऊट हेल्मेट होता, प्लस फोनवरती पण बोलत होता आणि रॉंग साईड ड्रायव्हिंग पण करतो. किती किती म्हणजे किती सिरियस आहेत लोक स्वतःच्या जीवाबद्दल बघू शकता. अशी कानाखाली वाजवा अशी वाटते ना रॉंग साईड ड्रायव्हिंग करणाऱ्यांच्या. चालवा ना यार इमानदारीत, जा ना कुठे 100 मीटर अंतर असेल तुला यूटर्न मारायला, तिकडून मार ना. कुत्रे गुच्छे काय करणार ना, जरा जास्त शिवाय दिला तर मग परत ते म्यूट ब्यूट करायला लागतं, बीप टाकायला लागेल. त्यापेक्षा हे कसे साधे सुधे शेंबड्या कुत्र्या या शिवाय कशा बऱ्या पडतात, हे तुम्हाला पण ऐकायला जास्त जड जाणार नाहीत. समज रे हो ना. ठीक करीस आले. कुत्र्यासारखा चोपला पाहिजे रॉंग साईड ड्रायव्हिंग करणाऱ्यांना. हे तर इंटरनल सिटीमध्ये तर ठीक आहे, पण हायवेवरती जे रॉंग साईड ड्रायव्हिंग करतात ना, तिकडल्या तिकडे त्यांना तुडवायला पाहिजे. मूर्खपणाचा कळस आहे, मूर्खपणाचा कळस. ब्रिज सुरुवात होते तोपर्यंत पण त्याचा डिसाईड नाही होत आहे की नक्की खालून जायचं काय वरतून जायचं. काय बोलणार यार असा लोकांना. तर आतमध्ये कोण पॅसेंजर आहे त्याला विचारत होता बहुतेक, तो गड त्याला पण माहीत नव्हतं वाटतं. अरे याच्यासाठी जेव्हा तुमचं लोकेशन जवळ येत असेल त्यावेळी जरा स्पीड कमी ठेवायचा ना. एकदम अचानक पहिल्या दुसऱ्या लेन मधून येतात आणि घालतात चौथ्या पाचव्या लेन मध्ये. सोपत का तुम्हाला हे नॉन सेन्स? काय किडिंग बिडिंग नाही करत आहे, सिरियसली बोलते. बघा हे माकड बघा कुठून ही बटन मारतोय. तुला कळतंय काय मित्रा, पण 5 लेनच्या हायवे वरती आहोत, याचा तरी भान ठेवायचा. दारू पिलाय का भेंडी? अचानक मध्ये आला, मी म्हटलं गेलो आता मी, नशीब पाटी झाला तो. पाटी नसता झाला ना, माझी विकेट होती ना त्याची पण विकेट होती. म्हणजे मस्त पैकी खर्चा पाणी होता आणि उद्या मला जायचंय रायडर मानियाला. थँक्यू सो मच मित्रा, मध्ये आल्याबद्दल पण आणि पाटी पण गेल्याबद्दल. कुत्रा कुठचा, मी म्हटलं लगेच एका सेकंदामध्ये आपल्याला कळून येतं की अरे हा गेलो आता. थोडक्यात वाचला असाला तो. माझ्या बाईकला काय झालं नसतं किंवा मी पण माझी बाईक उभी राहिली असती तिथल्या तिथे, पण तो उडाला असता चांगला, कारण की माझा स्पीड होता जास्त आणि त्यात स्पीड ब्रेकर होता म्हणून मी कमी करत होतो. तेवढ्यात ते माकड मध्ये आलं. काय दारू पिलेला काय माहीत नाही, माझी हेडलाईट वेडलाईट सगळी चालू होती तरी पण त्याला दिसत नाही गाडी येते. छपरी झाले. चला जास्त पकवत नाही तुम्हाला. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या, खरंच सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा, ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.